असल्यामुळे हा गोंधळ करायचा आहे का नाही? म्हणून या सरकारला, केंद्र सरकारला जाग येण्यासाठी हा गोंधळ करायचा आहे का नाही? मग आपल्याला ते जेजुरीला जायचं आहे का नाही? आपल्याकडे गाडी टाकायला पेट्रोलला पैसे नाही है का नाही? मग आपण जायचं कशाने है का नाही? एकतर पायाने जायचं नाहीतर जुनी पद्धत आहे. अहो नग बग नग बग माझ्या राया जेजुरी जाण्याची, मग आता पेट्रोल तर नाही, मग जायचं कसं? आणि गाडी घुंगराची आणली. Thank you.
वाढलेले पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ या विरोधातल्या आंदोलनासाठी उपस्थित आहोत. सुरुवातीला आपण घोषणा देऊ, त्याच्यानंतर दादा बोलते, दादा नंतर मी बोलते. बहुत हुई महंगाई की मार, बहुत हुई महंगाई की मार, बहुत हुई महंगाई की मार, बहुत हुई महंगाई की मार. मोदी शब्दाचा अर्थ काय? महागाईमुळे सर्वसामान्यांची हाय हाय. मोदी शब्दाचा अर्थ काय? महागाईमुळे सर्वसामान्यांची हाय हाय. मोदी शब्दाचा अर्थ काय? महागाईमुळे बिचाऱ्या जनतेची पुकार लुटत आहे मोदी सरकार. बिचाऱ्या जनतेची पुकार लुटत आहे मोदी सरकार. बिचाऱ्या जनतेची पुकार लुटत आहे मोदी सरकार. अक्कर पक्कर बंबे भो 80-90 पूरे सो. अक्कर पक्कर बंबे भो 80-90 पूरे सो. अक्कर पक्कर बंबे भो 80-90 पूरे सो. अरे या निष्ठुर सरकार तो करायचं काय? मोदी सरकारच्या वाढत्या महागाईच्या धोरणावर निषेध व्यक्त करण्याकरता, मोदी सरकारचा धिक्कार करण्याकरता केलेल्या आजच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन प्रसंग उपस्थित असणाऱ्या महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सभापती रूपालीताई चाकणकर, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सभापती मृणालताई वाणी, उपस्थित सर्वच महिला भगिनी, उपस्थित बंधुवारी भगिनी, सर्वप्रथम मी पुणे शहराच्या वतीने मोदी सरकारचा धिक्कार आज प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. याचं स्वरूप आहे की या ठिकाणी हे जागरण गोंधळ आहे. थोडे मागे सरकार ऐकतच नाही. ज्या महिलांनी किंबहुना देशाच्या सर्वसामान्य नागरिकांनी
मागच्या 7-7.5 वर्षापूर्वी स्वप्नांना भुलून आपल्या सगळ्यांची खैरात पाहून मोदीने मतदान केलं होतं आणि त्या मतदानातून आलेलं 5वी सरकार आणि त्या सरकारने घातलेला मागच्या 7-7.5 वर्षाचा गोंधळ हा आता इतका विकोपाला गेलेला आहे, हा गोंधळ इतका वाढलेला आहे की आता आमच्या महिला भगिनींना आमच्या पुणेकरांना आता या ठिकाणी स्वारगेटच्या भर चौकामध्ये सगळ्या गोंधळी भावांना बोलून गोंधळ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देश 1947 साली स्वतंत्र झाला. 2-3 रुपये लिटर असणारा पेट्रोल डिझेल हे 67 वर्षामध्ये 70 पर्यंत जाऊन पोहोचलं. 2014 याच मोदींनी मला सत्तेवर आणा, मी हे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर खाली घेतो अशा प्रकारची भीम दर्शना केली होती. तेच पेट्रोल आज 110 रुपयावर जाऊन पोहोचलेलं आहे. आपलं सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग हे या देशाचे पंतप्रधान असताना या देशामध्ये असणारा 340 रुपयाचा सिलेंडर आज 900 रुपये जाऊन पोहोचलेला. ही मोदींची कर्तबगारी आहे. सर्वसामान्य माणूस याचा हातावर पोट आहे. जो तुटपुंच्या पगारात कामकाज करतो त्यांनी मुलांना शिकवायचं, घर भाडं द्यायचं, त्या या ठिकाणी जीवनावश्यक असणाऱ्या अन्नधान्य असेल, भाजीपाला या वस्तू विकत घ्यायच्या या संदर्भामध्ये आता त्याचा एकूणच गोंधळ उडालेला. ही गोंधळाची परिस्थिती इतकी अवघड आहे की मागच्या 5-6 वर्षामध्ये म्हणजे मोदी सरकारने आल्यानंतर जे काही चुकीचे निर्णय घेतले त्याच्यानंतर मल्टीनॅशनलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना उद्या माझी नोकरी राहील का नाही, माझ्या व्यवसायाला जी काही छोटी मोठी ऑर्डर मिळते ती पण उद्या मिळेल का नाही, मला उद्या परवा माझा व्यवसाय तर बंद करावा लागणार नाही ना, ही गोंधळाची परिस्थिती आहे. आणि या सगळ्या गोंधळावर प्रकाश टाकण्याकरता आज रुपालीताईंच्या आदेशानुसार, रुपालीताईंच्या एकूण दिलेल्या निर्देशानुसार पुण्यात आणि राज्यात सगळीकडे अशा प्रकारचा गोंधळ घातला. हा गोंधळ घालून आम्ही नरेंद्र मोदी सरकारला झोपेतून जागा करू इच्छितो. आणि आता 5-7 वर्ष झालेले आहेत, तुमचा झालेला गोंधळ आता नागरिकांनी इतका मनावर घेतलेला आहे की उद्या पंतप्रधान असतील तर त्यांचे सहकारी असतील यांना त्यांच्या घरातून पण उद्या बाहेर पडून द्यायचं का नाही याचा निर्णय आता जनता करणार आहे. आणि म्हणूनच आज या आंदोलनाला, या गोंधळाच्या माध्यमातून या केंद्र सरकारला हा दिलेला इशारा आहे. मी आपल्या सर्व महिला भगिनींचं मनापासून आभार मानतो. आपण खूप चांगल्या संख्येने आलात. या गोंधळी बुवांचं मनापासून आभार मानतो. तुम्हाला कुठल्या प्रकारची स्क्रिप्ट दिलेली नसताना तुम्ही ज्या पद्धतीने सगळं काय गोंधळामध्ये भ्रष्टाचार वाढलेली महागाईची आणली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. तर खऱ्या अर्थाने त्याची झळ तुम्ही सुद्धा सोसलेली आहे. आणि म्हणूनच हा पुण्यातून निघालेला हा गोंधळाचा आदेश, हे गोंधळाचं वातावरण हे नरेंद्र मोदींना जागरण नक्की करायला लावेल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.